किंग ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एका बाजूने जय जलेश्वर वाडेकर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय प्रिशा 11 अडिवली अशा दोन संघांदरम्यान पहिली मॅच होणार आहे. टॉस इथे आपण पाहतोय अडिवली संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले आणि जय जलेश्वर वाडेकर संघाला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओपनिंग पेयर आपण पाहतोय मैदानावरती जाते आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. अगदी तमाम मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये इथे आपण पाहतोय उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी क्रिकेटच्या थराला देखील सुरुवात होणार आहे मैदानावरती. आदिशक्ती तुळजा भवानी आणि अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कसं जगायचं हे शिकवल्यानंतर स्वराज्याच्या मातीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं कसं झुंजायचं हे शिकवणार छत्रपती संभाजी महाराज आणि या दोन्ही महामानवांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या किंग ट्रॉफी या स्पर्धेला दिवस क्रमांक 1 ला आपण सुरुवात करतोय. आलेल्या तमाम क्रिकेटच्या चाहत्यांचं आयोजकांचं क्रिकेट खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या सामन्याला अगदी सुरुवात आपण करणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. चला पंच म्हणतात लेट्स प्ले सामन्याला होईल सुरुवात. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रभाकर. पहिला बॉल इथे मात्र पॉइंट रिजनला गेला. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. सेल टिपतील आणि किंग ट्रॉफीची सुरुवात झाली आहे ती मात्र विकेटने. आपण पाहतोय अगदी गोल्डन डकचे शिकार ठरलेत फलंदाज अतुल भोईर. पहिला बॉल फेस करताना इनिंगचा आणि या स्पर्धेचा शून्यावरती बाद खेळाडू बाद. आणि सध्याच्या खडीला बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्यांना पाहतोय. पहिल्या बॉल वरती सफलता अर्जित केली आहे. अतुल भोईर आपलं खातं खोलू शकले नाहीयेत. हलकीशी ती खाता अतुल भोईर का नाही खुला खाता. शून्यावरती बाद झालेत. आपण पाहतोय गोल्डन डकचे शिकार.
पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज प्रभाकर भाने बॉलिंग ट्रैक वरती सज्ज आहेत. प्रणित पाटील नवीन बॅटर मैदानावरती आहेत आणि किंग ट्रॉफी 2024 ची सुरुवात मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहील. पहिल्या बॉल वरती प्रभाकर भाने यांनी घेतलेली विकेट आपण पाहिली अतुल भोयर यांची. प्रणित पाटील राइट आर्म वर द विकेट, यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल होता आणि आपण पाहतोय अगदी फाईन क्षेत्रामध्ये खेळतायत. एक धाव मिळेल एका धावेने, फाईन ग्लान्स होता ऍक्च्युली, फक्त बॅट आपण पाहतोय लावली आणि एकच धाव मिळेल एका धावेने आपण पाहतोय. इथे धावांचा श्रीगणेश होईल आणि प्रणित पाटील मार्क ऑफ झालेत एका धावेसोबत. पहिली धाव धावपलकावरती आपण पाहतोय एक धाव. प्रणित पाटील आणि सिद्धू पाटील ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे. प्रभाकर भाने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे, लॉंग ऑफ रिजन ला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. दोन धावा धावपलकावरती. दोन्ही बॅटर आता मार्क ऑफ झालेत आपण पाहतोय. प्रणित पाटील आणि त्यांच्या जोडीने सिद्धू पाटील. एक एक धाव तर आली आहे आणि आपण पाहिलं अतुल भोईर अगदी पहिला इनिंगचा बॉल होता तो फेस करत असताना शून्यावरती गोल्डन डकचे शिकार आपण ठरलेले आपण पाहिलेत. खूप चांगली सुरुवात केली प्रभाकर भाणेनं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रभाकर. फुलर लेनचा हा देखील बॉल होता, चांगला फटका आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय वाईडिस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय रोशन सर आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. तीन धावा धावपलकावरती. पहा पहिली विकेट आल्यानंतर मात्र दोन्ही बॅटर सेन्सिबल क्रिकेट खेळतात. एकेरी दुहेरी धावींना मात्र प्राधान्य त्यांनी दिलंय. पुढचा बॉल प्रभाकर. फुलर लेनचा हा देखील बॉल लॉफ्ट केलाय आपण पाहतोय. चांगला फटका लॉंग ऑन रिजनला. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर लॉफ्ट केला होता. चिप शॉट होता आणि एक धाव इथून मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. चार धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय एक मार्गस्थ. सुरुवात खूप चांगली केली प्रभाकर भाणेनं परंतु आता मात्र बॅटर देखील पुनरागमन करतायत इथे आणि डावाला सावरतायत. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पहिली विकेट अगदी अर्लियर आली परंतु त्यानंतर मात्र डावाला सावरलंय. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. अलॉंग दी कार्पेट हा फटका आपण पाहतोय. अगदी मिड ऑन मध्ये खेळाडू आहेत आणि एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. पाच धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक एकचा खेळ पूर्ण झालाय आणि षटक क्रमांक एक मध्ये प्रभाकर भाणेनं धावा खर्च केल्यात पाच आणि एक विकेट मिळवली आहे. षटक क्रमांक एकचा खेळ इथे पूर्ण झालाय. आज आपण पाहतोय या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. किंग ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय वितळेश्वर क्रिकेट संघ उसरगर आणि खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतोय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि खरं तर आपण पाहतोय आपल्या सोख कर्तृत्वाच्या जोरावरती आपली उंची अगदी आभाळाला जरी लागली परंतु मातीतल्या मातीत मिसळणाऱ्या माणसाला आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व या स्पर्धेचे आधारस्तंभ. आदरणीय श्रीमान पांडुरंग संतेसाहेब आणि अगदी सकाळपासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खर तर असं म्हणतात ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि त्या सर्व गोष्टी आपण पाहतोय पांडुरंग संत साहेबांमध्ये आहेत. जरी सोकर्तृत्वाने त्यांची उंची आभाळाला जरी लागत असली परंतु असं म्हणतात ना, हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसानी मानसासी मानसासम वागणे. या सर्व गोष्टी आपल्याला पांडुरंग संत साहेबांमध्ये पाहायला मिळतील. चला पाच धावा धावपलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. उसरघर गाव एंड ना आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत पॉइंट रिजनला. चिकी सिंगल पूर्ण झाली. फेकी थोडीशी खराब आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आपण पाहतोय. भूषण भाने बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. सहा धावा धावपलकावरती. किंग ट्रॉफी 2024 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं लगातार तीन चार वर्ष समालोचन करण्याची संधी विशालजी मात्र यांच्या माध्यमातून मला देखील मिळाली आणि त्यासाठी आम्ही भाग्यवान स्वतःला समजतो. भूषण भाने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल
राइट अप फ्रॉम द विकेट या वेळेस मात्र आपण पाहतोय अलोंग द कार्पेट हा फटका लॉन्ग ऑन रीजन ला खेळाडू आहेत खूप वेगाने बॉल त्या दिशेने आलेत बॉलला उचलतील फेकी करतील एकाच ऍक्शन मध्ये फेकी थोडीशी खराब आली आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय दुसरी धाव देखील अर्जित झाली आहे आणि हाच क्रिकेटचा मंत्र आहे पहा प्रतिस्पर्धी संघाकडून झालेली चूक आणि तुम्ही एका धावेचे रूपांतर दोन धावेंमध्ये करता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथे मात्र आले धावा दोन आणि दोन धावेने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती धावा आहेत आठ एट रन्स लॉस ऑफ द वन विकेट पुढील टॉस आपण करणार आहोत हेदुटणे संघ आणि नांदिवली संघ विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचंय पुनर्लेनचा हा देखील बॉल होता आपण पाहतोय कव्हर रिजनचे खेळाडू अगदी पॉइंट रिजनला गेलेत खूप वेगाने एक धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल नऊ धावा धावफलकावरती आहेत इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची नोंद करून घ्यायची हेदुटणे संघ आणि नांदिवली संघाचे संघ नायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी होईल इट्स मॅन्डेटरी थिंग अनिवार्य आहे सिद्धू पाटील पुढचा बॉल या वेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी के लिए गुल आणि आणखी एका विकेटचं पतन दुसरा खेळाडू परतेल माघारी यावेळेस आपण पाहतोय लेंथ बॉल होता रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात काय झालं राईट आर्म राऊंड द विकेट लेंथ बॉल होता आणि लाईन मात्र मिस केली आपण पाहिलं थोडीशी अँगलने आली बॅकलिफ्ट खाली आणि त्या माध्यमातून लाईन मिस होऊन सरळ यष्टांचा वेद बॉलने घेतलाय आणि फलंदाज झाला त्रिफळाची दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात जय जलेश्वर वाडेकर संघाला हेदुटणे संघाचे संघ नायक प्रशांत कुंभारकर सर उपस्थित आहेत आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत न्यू बॅटर आपण पाहतोय सर्वेश पाटील मैदानावरती आहेत पुढचा बॉल फुलर लेनचा हा देखील बॉल होता आपण पाहतोय बॅकलिफ्ट खाली आलेली आणि आपण पाहतोय मनगटाचा उपयोग केलाय पॉइंट रिझनला बॉलला खेळलेत एकच धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल दहा धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचले जय जलेश्वर वाडेकर संघाचं सिक्सर सुप्रीमचं बॉल आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेसाठी वापरले जात आहेत भूषण पाटील फुल टॉस मध्ये परावर्तित केलंय परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॉल लँड झाला चांगला सेल टिपलाय इथे आली आणखी एक विकेट खेळाडू बाद दोन षटकांचा खेळ संपलाय दहा धावा धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाच्या अडचणी मात्र वाढत चालल्यात आपण पाहतोय एका मागून एक विकेट सातत्याने जाताना आपण पाहिल्यात भूषण देखील आपण पाहतोय अगदी पाच धावा खर्च केल्या दोन विकेट त्यांना अर्जित केल्या खूप चांगली गोलंदाजी भूषण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि नवीन बॅटर आपण पाहतोय प्रशांत मैदानावरती दाखल झालेत प्रशांत आणि सर्वेश पाटील ही जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती आहे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दहा धावा धावफलकावरती आहेत नवीन भाने आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पलावा एंड न दाखल झालेत फुलटॉस हा बॉल होता आपण पाहतोय
परंतु हलके हाताने खेळलेत. डिप मध्ये खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. मिळणार नाही, एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती. 11 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 3 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 11 धावा धावपलकावरती आहेत. इथून मात्र एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे, कारण क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरी वन अचीव मोर. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप. तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, त्याखेरीज पर्याय नाहीये. 11 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन भाने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. संदेश सर्वेश पाटील स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र जागेवरून आपण पाहतोय. खेळण्याचे प्रयत्न झाले अगदी कव्हर रिजनला. खेळाडू होते आणि स्वीपर कव्हर रिजन पर्यंत धावत गेले. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड, 12 धावा धावपलकावरती. या इनिंगचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आतापर्यंत एकही तेरी धाव आली नाही, चौकार आला नाही, एकही अवांतर धाव आली नाही, त्या व्यतिरिक्त सिंगल आल्यात सगळ्या या इनिंग मध्ये. आतापर्यंत तुम्ही विचार केला, एक दुहेरी धाव आहे, त्या व्यतिरिक्त सिंगल धाव आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती. एकच धाव मिळेल. धावांपासून मात्र वंचित ठेवले. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रिशा 11 आडिवली संघाची. आणि आडिवली संघाने मात्र धावांची वाट अडवून ठेवली आहे. आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर संघासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. अगदी मधल्या फळीतील फलंदाज मैदानावरती आहेत आणि इथून मात्र मोठे फटके शोधावे लागतील. डेड बॉल 13 लॉस ऑफ द 3 विकेट. 13 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र लॉफ केला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा बॉलच्या खाली पोहोचतील. रिव्हर्स कपने ऑस्ट्रेलियन अंदाजामध्ये आणखी एका बॅटरचा सेल टिपलाय. आणि सर्वेश पाटील देखील माघारी परततील. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला. नवीन बॅटर आपण पाहतोय. कपिल पाटील मैदानावरती दाखल झालेत. तेरा धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगला फटका. एक धाव मिळेल. काव कॉर्नर रिजनचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धाव आहेत 14. खर तर वैशिष्ट्य खूप चांगलं या मैदानाचं आपण पाहतोय. अनेक भारताचे महान खेळाडू आहेत, त्यांचे आपण स्टँड पाहतोय या मैदानावरती. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. अलाउंड कार्पेट बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. खूप वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. पुन्हा एकदा आपण पाहतोय एकच धाव मिळेल. 15 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांची मॅच आहे. आणि इथून आपण पाहतोय पहिल्या 3 षटकांमध्ये 15 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अडचणी मात्र सातत्याने वाढत गेल्या जय जलेश्वर वाडेकर संघाच्या. नियमित अंतरामध्ये विकेट ते गमावत गेलेत आणि सध्याच्या घडीला त्यांच्या अडचणी वाढलेल्या पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सुरू आहे आणि तोपर्यंत संधी देऊयात डीजे मास्टरला.
षटकाच्या पाठीमागे फक्त 5 धावा आल्यात आणि प्रत्येक षटकामध्ये खरं तर एक एक का होईना परंतु विकेट आलेले आपण पाहिले. षटक क्रमांक 1 मध्ये एक विकेट, षटक क्रमांक 2 मध्ये 2 विकेट आल्या आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील एक विकेट आलेले आपण पाहिले. 4 खेळाडू बाद झालेत, 15 धावा धावपळक्यावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भूषण माने आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु बनतील फक्त दर्शक. बॉलला पाठवले आपण पाहतोय वाईडिस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. बॉल येणे अगोदर सफल झाले होते आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडे बॉल अडवण्यासाठी कुठलीही संधी नव्हती आणि बॉल सीमारेषेच्या पार गेलेला आपण पाहिलाय. चौकार आलाय, पुढचा बॉल आपण पाहतोय लॉफ्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक आणि चौकारानंतर इथे आलाय एक गगनभेदी षटकार. आपण पाहतोय या स्पर्धेमधील पहिल्या चौकारानंतर लगेच दुसऱ्याच पुढच्या बॉल वरती आलाय पहिला षटकार देखील. सर्वेश पाटील आपण पाहतोय सध्याच्या घडीला आक्रमक मैदानावरती होत आहेत आणि आवश्यकता होती इथे धावेंची, धावा शोधल्यात आणि आपण पाहतोय भूषण भानेवरती मात्र अटॅक केलाय सर्वेश पाटील. राईट अमोर द विकेट, पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करताय, जजमेंट चांगलं आहे, वेल जज कॅच. इथे आणखी एका विकेटचं पतन, सर्वेश पाटील एक चौकार एक षटकार ढोकला परंतु त्याचं देखील प्रत्युत्तर होतं गोलंदाज आपण पाहतोय भूषण कडे आणि सर्वेश पाटील जी देखील आली खेळ संपुष्टात. एक चांगला सेल आपण डीप मध्ये पाहिलाय, वेल जज कॅच आली विकेट. खेळाडू बाद. भूषण भाने आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये चौकाराला षटकाराला सुरुवातीला झाली चौकारा षटकारांची बहुचार परंतु भूषण भाने न केलाय पलटवार इथे विकेट अर्जित केली आहे. वैदिक आपण पाहतोय लेफ्ट बॅटर अगदी पहिला बॉल अलग कार्पेट खेळतायत लॉंग ऑफ रिजनला. एकच धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती आहेत, 26 अपड्राईव्ह आपण पाहिला वैदिकच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट वैदिक भंडारी. कपिल पाटील सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती 26 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकावरती धावा आहे 26 26. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे, आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल येतोय आणि तिथून मात्र आपण पाहतोय एक धाव मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल आला होता. 27 धावा धावपलकावरती 27. पुन्हा एकदा आपण पाहतोय वैदिक भंडारी डावकर आता जे बॅटर आहेत आणि इथून मात्र धावांची नितांत गरज आहे बॅटिंग करणारी टीम जय जलेश्वर वाडेकर संघाला. धावा शोधाव्या लागतील, धावा कशा आल्या महत्वाचं नाहीये, धावा येणं सध्याला आवश्यक आहे. आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात जय जलेश्वर वाडेकर संघासाठी. पुढचा बॉल आपण पाहतोय अष्टमच्या बाहेर वेल लेफ्ट केलाय आणि वाईड बॉल केलाय पंचाने स्ट्रेट वे.
अवंतर धाव मिळेल या बॉलच्या माध्यमातून आणि हा बॉल एक गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। ये भी कहा अंपायर ने उसके साथ एक रन से दंडित भी किया। धावपळकर होती धावा आपण पाहतोय 28 फुल टॉस बॉल होता आपण पाहतोय पण इंगा ड्राइव करतात लोअर फुल टॉस ड्रिप झाला बॅटरच्या दिशेने अगदी एकच धाव इथूनही मिळेल। दोन खेळाडूंमध्ये ताळमेळाची कमी थोडंसं फंबल झालं परंतु एकच धाव मुकम्मल होईल। एका धावेने धावपळक पुढे जाईल 29 धावा धावपळकावरती 29 इथे आपण पाहतोय 29 धावा धावपळकावरती चार षटकांचा खेळ संपलाय आणि पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 29 धावा धावपळकावरती आहेत। या इनिंग मध्ये दोनच वनडे फटके आले आपण पाहिले ते देखील सर्विसच्या बॅटमधून एक चौकार षटकार त्या व्यतिरिक्त एकच वेळेस आपण पाहिले दुहेरी धाव आणि या षटकामध्ये आपण खरं तर अवांतर धाव देखील पाहिली वाईडच्या माध्यमातून आली पहिली एक्स्ट्राज होती ती असं या इनिंगचं वैशिष्ट्य आहे। पहिली एक्स्ट्राज आपण पाहिली अगदी षटक क्रमांक 4 मध्ये आली वाईडच्या माध्यमातून त्या व्यतिरिक्त विकेट पाहिल्या एकेरी धावा मात्र बऱ्याच आल्या परंतु एकच दुहेरी धाव आहे आणि चौकार आणि षटकार खूप कमी लागले परंतु लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये जर चौकार आणि षटकार कमी लागले तर मग मात्र धावगती तुमची कमी राहणार आहे आणि ते चित्र पाहायला मिळते अगदी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चार षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय 29 धावा धावपळकावरती पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय जलेश्वर वाडेकर संघ। अंतिम षटकाचा खेळ अजून देखील बाकी आहे टॉससाठी या ठिकाणी नांदेरी संघाचे संघनायक आलेत का यस महत्त्वाचं आहे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल त्याची काळजी मात्र सर्व संघांनी घ्यायची आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस खूप मॅन्डेटरी गोष्ट आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची नोंद इथून पुढच्या देखील प्रत्येक संघाने करून घ्यायची आहे। खरं तर आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये कल्याण डोंबिवली असेल भिवंडी असेल रायगड असेल म्हणजे ठाणे जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल तो मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात सर्वोच्च मानला जातो अगदी संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा भारत या देशामध्ये। इथे आपण पाहतोय पहिला बॉल डॉट आलाय बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम षटकासाठी आपण पाहिलं कशा रीतीने बॉल डॉट झाला अफ्टमच्या बाहेर आपण पाहिलं वेल लेफ्ट केलं बॉलला परंतु अगदी लाईनच्या आतमधून बॉल गेला होता। पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होतील पुढचा बॉल एज लागलंय आणि त्यानंतर बॉल मात्र एस्ट्यांवरती जाऊन आदळला आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहूयात कशा रीतीने बाद झाले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय आणि इथे मात्र एस्ट्यांचा वेध बॉलने घेतलाय कशा रीतीने आपण पाहिलं इनसाइड एज लागलं आणि त्यानंतर एस्ट्यांवरती जाऊन बॉल आदळलाय विकेट इथे आली क्लीन बोल्ड आपण पाहतोय बॅटर इथे झालेत आणखी एक विकेट आली मयुरेश होते बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांनी सफलता इथे अर्जित केली नवीन बॅटर आपण पाहतोय स्वप्नील भोईर मैदानावरती जात आहेत अडचणी वाढत गेल्या जय जलेश्वर वाडेकर संघाच्या। खरं तर दोनही संघ आपण पाहतोय समान ताकदीचे जय जलेश्वर वाडेकर आणि प्रिशा 11 अडिवली परंतु धावांची वाट मात्र अडवून ठेवली अडिवली संघाने या संपूर्ण इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्प्याची आणि नियंत्रित गोलंदाजी केली कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलाय। पहिल्या तीन षटकांमध्ये तर आपण पाहिलं 5 पाढा आपण पाहतोय अगदी 15 धावा पहिल्या तीन षटकांमध्ये आल्या होत्या षटक क्रमांक 4 मध्ये जरूर 14 धावा आल्या परंतु त्या षटकामध्ये खूप महत्त्वाची विकेट गोलंदाज भूषणने मिळवली अगदी यावेळेस आपण पाहतोय बॉल हवेमध्ये गेलाय विकेट किपर बॉलच्या खाली जेल टिपतील आणि आली आहे आणखी एक विकेट खेळाडू बाद इथे मात्र वारंवार मात्र विकेट जाताना आपण पाहतोय अशा रीतीनं रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं हा देखील जेल टिपला गेलाय आणखी एक विकेट इथे आली आणि जय जलेश्वर वाडेकर संघाच्या अडचणी मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत एका मागून एक धक्के लागतात आणि क्रिकेट हा भागीदारीचा खेळ आहे पार्टनरशिप बिल्ड झाली नाही इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आणि त्या अनुषंगानं सातत्याने विकेट जात राहिल्या आणि धावगती जी आहे ती मात्र आपण पाहतोय नेहमी थांबताना पाहायला मिळाली ती वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहता आली नाही कारण सातत्याने ब्रेक जर तुम्ही
एखादी गाडी तुम्ही चालवताय आणि सातत्याने त्या गाडीचा जर तुम्ही ब्रेक लावत राहिलात तर गाडी तुमची खूप जास्त पुढे जाणार नाहीये. आणि तेच चित्र इथे मात्र पाहायला मिळालं. आडिवली संघाने सातत्याने ब्रेक लावलाय या धावगतीला आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने केली आहे. गाडीचा वेग वाढू दिला नाही, थोडासा प्रयत्न केला सर्वेशने परंतु तिथे देखील त्यांनी रोक लावली आहे. पुढचा बॉल फुलरलेनचा, हा देखील बॉल आहे. आपण पाहतोय अलंग द कार्पेट फटका खेळत काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. अंडरआर्म थ्रो केलाय आणि बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात प्रिशा इलेव्हन आडिवली संघाची बॉडी लँग्वेज किती सकारात्मक आहे आणि खूप जास्त मॅटर करते. पहा या हा खेळ जरी आपण पाहतोय बॉडी लँग्वेजचा नसेल परंतु बॉडी लँग्वेज खूप मॅटर करते या खेळामध्ये. हा खेळ क्रिकेटचा आहे आणि इथे बॉडी लँग्वेज सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र लॉफ्ट करायचा होता, मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये, गोलंदाज काही काळ इंटरेस्टेड होते परंतु बॉल पडलाय निर्जन स्थळी म्हणजे क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये जाऊन बॉल पडतोय आणि धावा अर्धित होतील. दोन धावा अर्धित झाल्यात आणि दोन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती 32 तिशी पार मात्र स्कोर गेलेला आपण पाहतोय. परंतु इथून मात्र फिनिशिंग टच जर धावाला द्यायचे असतील तर एखाद दोन षटकार शोधायला हरकत नाहीये, ते मात्र शोधावे लागतील. प्रतीक इलेव्हन हेदुटणे आणि नांदिवली संपूर्ण संघ विनंती आहे, मुख्य प्रवेशद्वारातून आपण आपली एंट्री इथे होणार आहे. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय आणि धावपलकावरती धावा असतील 32. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ मुख्य एंट्री गेट जवळ आपण तयार राहायचंय. एंट्री होईल दोन्ही संघांची. आपण पाहतोय प्रतीक इलेव्हन हेदुटणे आणि नांदिवली संघाची एंट्री आपण पाहतोय. ग्रँड एंट्री प्रत्येक संघाची, कारण किंग ट्रॉफी आहे आणि सर्वांची एंट्री राजासारखी या मैदानावरती करण्याचा मानस आयोजकांचा आहे. तेथील धाव्यांचं लक्ष इथून मात्र असणार आहे पुढच्या इनिंग मध्ये. दोन्ही संघांची ग्रँड एंट्री आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी असेल, कंपल्सरी असेल. लेखाजोखा आपण पाहतोय, खर तर एकच बॅटर तुम्हाला डबल डिजिट मध्ये पाहायला मिळतोय, सर्वेश पाटील. 14 धावा त्याने बनवल्यात. बाकी स्कोर कार्ड जर पाहिलं 603-14201 हा पिनकोड नाही आहे, स्कोर कार्ड आहे. आपण पाहतोय 32 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावेंचं लक्ष आहे. सर्वेश पाटील थोडासा वेगळा पाहायला मिळाला. भूषण भानेनं खरं तर 2 षटक आदळली, 3 विकेट अर्जित केल्या, 19 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय मयुरेश पवार 1 षटक त्याने टाकलंय, 2 विकेट अर्जित केल्या आणि धावा खर्च केल्या केवळ 3. नवीन भाने 1 षटक हाताळलं, 1 विकेट अर्जित केली आणि खर तर 1 ओव्हर मेडन त्यानं 5 धावा त्याने खर्च केल्यात. प्रभाकर भाने 1 षटक हाताळले, 1 विकेट अर्जित केली, 5 धावा त्याने देखील खर्च केल्यात. प्रत्येक गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी केलेली आपण पाहिली. 32 धावा असतील आणि 33 धावेंचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. आपण पाहतोय अगदी या ठिकाणी प्रिशा इलेव्हन आडिवली संघासमोर 33 धावेंचं लक्ष असेल.
देवन हे दुटने वेलकम तदनंतर अपन ग्रैंड एंट्री पहात या ठिकाणी नांदिवली संघाची आणि ते देखील सज्ज आहेत प्लीज वेलकम नांदिवली विकेश पाटील आपण पाहतो नांदिवली संघाचे कर्णधार आहेत आणि नांदिवली संघाचे देखील ग्रँड एंट्री आपण पाहिली आहे पहिलाच बॉल हवेमध्ये होता आणि इथे आपण पाहतोय विकेट आली पहिल्याच बॉल वरती एक चांगला सेल आपण पाहतोय विकेट कीपर सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय इथे लक्ष 33 धावांचं होतं त्याच बॉल वरती विकेट खेळाडू बाद खरतर ग्रैंड एंट्री अपन पहली टॉस देखी करना आहोत टॉस अपन करते प्रतीक इलेवन हेदुटने नांदिवली संघा दरमियान टॉस करते दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ पांडुरंग संदेश साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जातोय आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे आपण पाहतोय विशालजी म्हात्रे सर आणि टॉस इथे केला गेलाय दोन्ही संघाचे कर्णधार याठी आहेत नांदिवली संघाने टॉस जिंकलाय निर्णय सांगायचा आहे क्षेत्ररक्षण आणि खरंतर क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारले प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे आणि स्पर्धे विषय नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल स्पर्धा विशाल दादा आणि पांडुरंग दादा यांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे आणि विशाल दादा दरवर्षी या स्पर्धेमध्ये नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असतात त्यामुळे इथे खेळायला आनंद होतो तर टॉस इथे गमावला आपण पाहतोय प्रतीक इलेव्हन हे दुटणे संघाने टॉस जर जिंक पडदा तर खूप सुंदर आहे पण विशाल दादाने थोडी लवकर ठेवली तर अजून बरं वाटेल म्हणजे जानेवारीच्या महिन्यात चला एक सजेशन देखील आहे असो हरकत नाही आपले देखील मनापासून आभार दोन्ही कर्णधार या ठिकाणी होते आणि आपण पाहतोय नांदिवली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण बॉलिंग करतील आणि आपण पाहतोय प्रतीक इलेव्हन हेदुटणे संघ आज दीपक भाने बैक टू द पवेलियन
आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय। ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील करतायत आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3-2 बनवायच्या धावा 33 या सामन्यामध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज। चोवीस चेंडू आणि 31 धावांची गरज आहे। कपिल पाटील ने पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवले आणि फक्त 2च धावा खर्च केले आणि जय जलेश्वर वाडेकर या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय। जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने होतात तेव्हा तेव्हा ते सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात आणि तसाच सामना होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। परंतु विजय पवार असतील करण भाने हे दोन विस्फोटक फलंदाज खूप चांगल्या फॉर्म मध्ये होते आणि ते दोन्ही फलंदाज खूप लवकर बाद झाले। दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले तिन्ही फलंदाज दीपक भाने विजय पवार आणि करण भाने हे तीन महत्त्वाचे फलंदाज शून्यावरती बाद झालेत। अतुल भोईर येतोय नवीन गोलंदाज प्रिशा 11 जय हनुमान आडिवली संघ आपण पाहतोय। प्रजेश पाटील साहेबांचा इन ऍक्शन मध्ये आहे फोर द विकेट या 20 फटका चांगला आहे। वी शेप मध्ये खेळतायत मिड ऑफला केतन येत आहे चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल धावसंख्या एक ने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती आहेत 33 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये। SMD लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर आयोजित किंग्स ट्रॉफी 2024 लाऊड अपील करतायत आणि पंच नक्कीच तटस्थ आहेत कोणताही निर्णय येत नाही परंतु दोन्ही पंच एकत्र येतील आणि चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। यस योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि यस पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया आपण। यस फलंदाज बाद आहे लागतोय अजून एक धक्का नितेश पाटीलला माघारी परतावं लागेल। चौथा फलंदाज गमावलाय आडिवली संघाने। मी आधीच म्हटलंय 33 धाव बनवायचे आहेत परंतु जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने असतात तेव्हा तेव्हा ते सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात आणि तसाच सामना आपण पाहतोय कारण की 4-2 धावसंख्या धावफलकावरती आहेत 3 सकाळचं हे सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांनी त्यांचा पुरेपूर फायदा घेतलाय। पहिल्या इनिंगचा विचार केला तर फक्त 32 धाव बनवल्या वाडेकर संघाने आणि सेकंड इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी 4 विकेट आतापर्यंत गमावलेत आडिवली संघाने। योगी भाने येत आहेत कॅप्टन हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये येतोय हा डॉट बॉल। एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय एका एका धावेसाठी झगडावं लागतंय प्रिशा 11 जय हनुमान आडिवली संघाला 33 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये। तेतीस धाव बनवायचे आहेत राईट मोर द विकेट अतुल भोईर स्विच इट क्या बात है आठवण करून देतोय केविन पीटरसनची संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय योगी भाणेच्या बॅटमधून।
यू सो मच. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मिस टायमिंग आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने. कपिल पाटील फार वेगाने आले होते चेंडूवरती. थोडस खराब क्षेत्ररक्षण बॅकअप आहे आणि मिळतील या चेंडूवरती दोन धावा. आणि धावसंख्या दोनने पुढे जाईल. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 33 धाव बनवायचे आहेत. संघनायक योगी भाने आणि त्याला साथ देतोय भूषण भाने. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल आडिवली संघाला, कारण की लक्ष्य छोटा आहे परंतु गोलंदाजी खूप चांगली होते. स्विच हिट पुन्हा एकदा. मिस टायमिंग आहे स्वप्निल भोईरने. कोणती चूक केली नाहीये. शॉर्ट पॉइंटला हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद कॅप्टन सरसेनापती संघनायक योगी भाने बॅक टू द पवीलियन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रिशा 11 जय हनुमान आडिवली संघाची. 5-9 बनवायच्या धावा 33. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. यस, विनंती असेल नांदिवली संघ संपूर्ण संघ आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला फोटो सेशन केला जाईल. संपूर्ण संघाला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. प्रशांत दादा म्हात्रे यांचं देखील आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे. अठरा चेंडू आणि बनवायचे धावा 24. आई गावदेवी नांदिवली या संघाला विनंती असेल. संपूर्ण खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक फोटो सेशन केला जाईल आयोजकांच्या वतीने. त्यामुळे नांदिवली संघाला विनंती असेल. संपूर्ण संघ आपण या. महेंद्रजी म्हात्रे साहेब देखील इन ऍक्शन मध्ये असतील. दीपक दादा प्रतिष्ठान या टीमचे ते सर्वे सर्व आहेत. अक्षय पाटील आणि क्रांती पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. फोटो सेशन केला जाईल. नांदिवली या संघाचा सामना देखील तेवढाच महत्वाचा सुरू आहे. तो म्हणजेच प्रिशा 11 आडिवली आणि त्यांना फाईट करतोय जय जलेश्वर वाडेकर. कपिल पाटील येतोय सेकंड स्पेल मध्ये. ज्या कपिल पाटीलने विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे. हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 10. एका एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय आडिवली संघाला. फुल टॉच चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय सॉफ्ट हॅन्डने खेळले होते. मिडविकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगली होते आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मिळतील या चेंडूवरती दोन धावा आणि धावसंख्या दोनने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना. प्रिशा 11 आडिवली संघ. क्या बात या अप्रतिम गोलंदाजी. वाडेकर संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि यस फलंदाज होतोय बाद. कल्पेशला माघारी परतावा लागेल. सहावा फलंदाज गमावलाय आडिवली संघाने 12 या धावसंख्येवरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धर्मेंद्र संते साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दमछाक होताना आपण पाहतोय आडिवली संघाची. जिथे बनवायच्या धावा 33 आणि धावसंख्या आहे
सहा बाद बारा आठव्या क्रमांकावर येतोय फलंदाज शुभम भाने येत आहेत। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप आहे। एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका एका धावेसाठी झगडावं लागतंय। मी आधीच म्हटलंय जय जयलेश्वर वाडेकर संघ एक इन्फॉर्म संघ आहे आणि या संघाने चांगली गोलंदाजी केली आहे। 33 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 6 बाद 12 ही धावसंख्या आहे। जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रयत्न फसलाय। येतो हा डॉट बॉल आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6 बाद 12। जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे। 12 चेंडू शिल्लक आहेत। उसरगर गावचे समाजसेवक उद्योजक नामदेव संते साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धर्मेंद्र संते साहेबांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या किंग ट्रॉफी मध्ये। आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला सामना आपण पाहतोय। प्रेक्षकांचा पैसा वसूल, 33 धाव बनवायच्या होत्या असं वाटलं की 3 ते 4 षटकांमध्ये हा सामना फिनिश होईल, परंतु त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर संघाने अप्रतिम कमबॅक केलंय। वाडेकर संघ यासाठी जाणला जातो, फिरकीचं माहेरघर वाडेकर संघ इन ऍक्शन मध्ये आहे। 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे। सर्वेश पाटील येत आहेत या चौथ्या षटकामध्ये। हे षटक फार महत्वाचं असेल, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल। यावीस फटका चांगला आहे ऑन साइड ला, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत प्रशांत पाटील होते। झेल ड्रॉप केलाय, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका। हा क्रिकेटचा खेळ, जीवनदान मिळतंय फलंदाज भूषण भानेला जो 5व्या क्रमांकावरती आलाय। अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे, जेन्युइन ऑलराउंडर आहे भूषण भाने। धावसंख्या 14, हाफ ट्रॅकर अप्रतिम टायमिंग आपण पाहतो। इनफील्डच्या वरून अपीश अँड पनिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर ब्रँडेड चौकार येतोय भूषण भाणेच्या बॅट मधून। म्हटलं हे षटक फार महत्वाचं आहे, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे आणि सर्वेश पाटील वरती प्रतिहल्ला चढवलाय भूषण भानेने, चौकार लगावलाय। 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। विकेट टॉसला देखील भरपूर महत्व आहे। वाडेकर संघाने 7 फलंदाज गमावले होते आणि आतापर्यंत प्रिशा 11 जय हनुमान आडिवली या संघाने 6 फलंदाज गमावलेत, त्यामुळे विकेट न गमावता 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल। आणि या 20 फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय। अजून एक धक्का भूषण भाने बॅक टू द पवीलियन। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया। राईट आर्म ओवर द विकेट ने गोलंदाजी करतायत सर्वेश पाटील आणि दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे। आणि हा चेंडू आपण पाहिला लेग ब्रेक, हा चेंडू केला आणि पूर्णपणे बीट केलं
फलंदाज भूषण बानेला आणि त्यानंतर खूप चांगली कामगिरी केली सिद्धू पाटील ने यष्टीचित केलंय ते म्हणजे फलंदाज भूषणला। यस बाइक ची चावी नक्की सापडलेली आहे, स्कूटी आहे, होंडा एक्टिवा ची ही चावी आहे, कोणाची असेल तर ओळख पटून आपण घेऊन जायचं आहे। 9 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची गरज आहे, दोन्ही संघांचे 7-7 फलंदाज बाद झालेत, परंतु टॉस जिंकलाय आडिवली संघाने। संघ अडचणीमध्ये सापडलाय, प्रश्न पडलाय कॅप्टनला देखील, कारण की अजूनही 15 धावा बनवायचे आहेत, 9 चेंडू शिल्लक आहेत। काटी की टक्कर आपण पाहतोय, बिग फाइट मैच रंगते, पहिला सामना प्रेक्षकांचा पैसा वसूल, आडिवली विपक्ष वाडेगर, पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय, येतोय हा डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या आडिवली संघावरती, प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वाडेगर संघासाठी। 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। सर्वेश पाटील गोलंदाजी मार्ग वरती चांगला कमबॅक केले, कारण की पहिल्या 2 चेंडू मध्ये 6 धावा आल्या होत्या। पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच ही बॅट फिरवली आणि चेंडू थोडासा उशिराने आला, ही खासियत आहे वाडेगर संघाची, लेग ब्रेक असेल ऑफ ब्रेक असेल यासाठी सर्वेश पाटील हा गोलंदाज जाणला जातो। 7 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, डाउन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज नवीन भानेचा खेळ लागतोय। 8वा धक्का प्रिशा 11 जय हनुमान आडिवली संघाला, आडिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8-18, जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी आता मात्र या 15 धाव बनवावे लागतील, कारण की विकेट जास्त गमावलेत आडिवली संघाने। थँक्यू सो मच, पहिल्या सामन्याचा विचार केला तुषार सर, तर नक्कीच पहिल्या सामन्यावर धावा येत नाहीयेत, गोलंदाजी खूप चांगली होती, ही खेळपट्टी आपण पाहतोय या सकाळच्या 17 गोलंदाजांसाठी पोषक आहे। सिद्धू पाटील येतोय गोलंदाजी मार्ग वरती, एक लेजंड क्रिकेटर ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जय जलेश्वर वाडेगर या टीमची ओळख सिद्धू पाटील येत आहेत। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 15 धाव बनवावे लागतील, 15 धावांची गरज आहे। 6 चेंडू शिल्लक, स्ट्राइक इनला फलंदाज शुभम भाने, त्याला साथ देतोय प्रभाकर भाने, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। फुल टॉस आहे, बिगिट केलाय, चुकीला माफी नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट टॉप दी पार्क, बिगिट षटकार।
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय षटकार आलाय पहिला चेंडू खराब चेंडू हाताळलाय गोलंदाज सिद्धू पाटील ने सिद्धू पाटील कडे एक्सपीरियंस भरपूर आहे अनुभव आहे एक्सपीरियंस इज गुड टीचर असं म्हटलं तर अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि परंतु पहिला चेंडू फुल टॉस फेकला आणि त्याच्यावरती षटकार लगावलाय फलंदाज शुभम भाने ने आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक धावफलकावरती आहे 24 24 धावा जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे 5 चेंडू शिल्लक आहेत या 9 धावा कंपल्सरी बनवावे लागतील पांच चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे या 9 धावा कंपल्सरी बनवावे लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत आडिवली संघाचे 8 फलंदाज बाद झालेत पांच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे सिद्धू पाटील राइट मोर द विकेट फुल टॉस पुन्हा एकदा पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर आडिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील डगआउट मध्ये देखील थोडेसे आश्चर्यचकित आहेत कारण की शुभम ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत यावीस थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना रेफर केलंय स्टंपिंग साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांचा हा रिव्ह्यू आहे SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल SMD लाईव्हचे फाउंडर आदरणीय पंकजजी माळी असतील त्यानंतर भूषण पाटील देखील आहेत आशिष गायकवाड हे फाउंडर आहेत SMD लाईव्हचे आणि त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे परंतु बॅक टू बॅक 2 षटकार लगावले शुभमने आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात आडिवली संघाच्या जो डगआउट आधी शांत होता तो डगआउट आता मध्ये जल्लोष करतोय परंतु योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल चेंडू डॉट तर आलाय परंतु फलंदाज यष्टीचित आहे की नाही यासाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी आणि यस योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आमचे थर्ड अंपायर आहेत महेंद्र भवर सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आणि धडधड वाढली आहे हृदयाचे ठोके वाढलेत दोन्ही संघांच्या प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंचे देखील कारण की ही विकेट फार महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी आडिवली संघासाठी देखील ही विकेट फार महत्त्वाची आहे आणि वाडेगर संघासाठी देखील ही विकेट फार महत्त्वाची आहे त्यामुळे अत्यंत क्लोज डिसिजन आहे त्यामुळे पंच देखील थोडासा वेळ घेत आहेत OUT फलंदाज झाले बाद आणि 9वा फलंदाज गमावलाय त्यामुळे शेवटची जोडी मैदानावरती असेल 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे परंतु सर्व प्रेक्षकांना मान्यवरांना विनंती असेल सामना आवडला असेल तर एकदा जोरदार आल्या या दोन्ही संघांसाठी कारण की किंग ट्रॉफी मधील पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय विशाल दादा म्हात्रे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि पहिला सामना आपण पाहतोय प्रेक्षकांचा पैसा वसूल हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपण पाहतोय पंकजी माळी नक्कीच कंट्रोल रूम मध्ये आहेत 3 चेंडू शिल्लक आहेत 3 धावांची गरज आहे आणि शेवटची जोडी मैदानावरती न्यू बॅट्समन येतोय
मयुरेश पवार सॉफ्टने क्रीडा ड्राइव केलाय लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत एक धाव झाली कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद बिग विकेट डाउन आणि संघ ऑल आउट होतोय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती आणि अवघ्या 2 धावांनी हा सामना जिंकलाय जय जलेश्वर वाडेकर संघाने अभिनंदन वाडेकर संघाचं हार्ड लक आडिवली संघाचं लाइनअप करायचं आहे शेक हँड करायचं आहे आडिवली आणि वाडेकर या दोन्ही संघांना विनंती असते लाइनअप करा शेक हँड करायचं आहे आणि एका धावेने हा सामना जिंकलेला आहे क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे